नमस्कार मंडळी, एम के ब्लॉगमध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. सो आजचा जो ब्लॉग बनवतो आहे तो खूप स्पेशल असणार आहे, कारण मी आई बाबा तिघे चाललो आहे गोव्यामध्ये, आणि तेही मंगेशीच्या जत्रेला चाललो आहे. आणि बऱ्याच वर्षांनी, म्हणजे लहानपणी कधीतरी गेलो असेल, सो आत्ता पहिल्यांदा जातो आहे. सो वी आर सो एक्सायटेड. आम्ही कोकणकन्या ट्रेनने प्रवास करणार आहोत. सो आता मी आहे कळवा स्टेशनला. कळव्यावरून आम्ही ठाण्याला जाऊ, आणि ठाण्यावरून रात्री 11:40 कोकणकन्या एक्सप्रेस आहे, तिने आम्ही करमाळी स्टेशनला जाणार आहोत. आणि करमाळीवरून मंगेशी 20 किलोमीटर आहे. सो चला निघूया. साडेपाच वाजलेत आणि गाडी रत्नागिरीला 10 मिनिटं थांबते, त्यामुळे थोडं बाहेर उतरलोय. साडेआठ वाजलेत आणि सावंतवाडीला पोहोचलोय, आणि ते सिग्नलसाठी थोडा वेळ गाडी थांबलेली, त्यामुळे म्हटलं व्हिडिओ करूयात. ही आहे महाराष्ट्र गोव्याची बॉर्डर, या नदीच्या इथूनच आहे. इथून आता महाराष्ट्र संपलं आणि गोवा राज्य सुरू झालंय. ही तेरेखोल नदी आहे. साडेनऊ वाजता मी करमाळी स्टेशनला पोहोचलो आहे, आणि आता मागे कोकणकन्या एक्सप्रेस उभी आहे. इथून पुढचं स्टेशन आहे ते मडगाव आहे. इथे बऱ्याचशा ट्रेन थांबतात बेसिकली, पण काही ट्रेन नाही थांबत, पण मडगावला सगळ्याच थांबतात. सो जर तुम्हाला मुंबईवरून मंगेशीला येण्यासाठी जर करमाळी स्टेशनपर्यंत ट्रेन नाही मिळाली, तर मडगावला जाऊनसुद्धा तुम्ही तिथून मंगेशीला जाऊ शकता. तर आता इथून बघतो काय आहे का अवेलेबल ट्रान्सपोर्टसाठी. आम्ही करमाळी स्टेशनला पोहोचून स्टेशनमधून ज्यावेळी बाहेर पडलो आणि बाहेर चौकशी केली की मंगेशीपर्यंत जाण्यासाठी ज्या टॅक्सीज अवेलेबल होत्या, सो त्यांनी काहीही रेट सांगायला सुरुवात केली, म्हणजे फ्रॉम 800 to 1200 वगैरे वगैरे. आणि मंगेशी इज जस्ट 11-15 किलोमीटर्स फ्रॉम करमाळी स्टेशन. सो मला ते योग्य नाही वाटलं, कारण मुंबईत आपल्या मीटरवर चालतं ना सगळं. सो इथून 1 किलोमीटर फक्त चालत, म्हटलं मॉर्निंग वॉक पण होईल, बसून कंटाळा आलेला ट्रेनमध्ये. सो इथून 1 किलोमीटर ओल्ड गोवा आहे करमाळी स्टेशनपासून. सो पण मला थोडं वाईट वाटलं की वाईट म्हणण्यापेक्षा चुकीचं वाटलं की अशा पद्धतीने जे मनाला येईल ते रेट्स इथे बोलले जातात ट्रान्सपोर्टसाठी. आणि इथून बसेस अवेलेबल नाही आहेत या रूटवर, प्रायव्हेट बसेस पण नाही आहेत आणि गव्हर्नमेंटच्या पण बसेस नाही आहेत, त्यामुळे मागे आईबाबा आहेत आणि मी एक थोडाच वेळ आहे, मला वाटतं 10 मिनिटात आम्ही पोहोचतोय. सो पायी जर्नी. खरं चालता चालताना एका दादांनी गाडी थांबवली, आणि खरं देवाच्या कृपेने काही लोक भेटतात प्रवासात असे आम्हाला भेटले, आणि त्यामुळे जे थोडं चालणं होतं अंतर 12 मिनिटं अजून होतं ते कमी झालं आमचं. थँक्यू. सो यस, मला आता ओल्ड गोव्यावरून मंगेशीला जाण्यासाठी बस मिळाली आहे. प्रायव्हेट बसेस जास्त गोव्यामध्ये चालतात त्या, आणि आता आम्ही 15-20 मिनिटात पोहोचू मंगेशीला. बरोबर.
पणजीकडून फोंड्याकडे येणाऱ्या जुन्या रस्त्याला लागूनच असलेले भव्य प्रवेशद्वार आपल्याला मंगेशी मठाकडे, त्याचप्रमाणे विवाह किंवा मुंज करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मंडपाकडे नेते. श्री क्षेत्र मंगेशी हे गोव्यातले प्रसिद्ध असे देवस्थान आहे. पूर्वी मंगेश हे दैवत कुठ्ठाळी म्हणजेच कुशस्थळी येथे होते. तर मंडळी, मी आत्ता आलोय मंगेशी देवस्थानच्या भक्त निवासामध्ये आणि मी इथे ज्यावेळी चौकशी केलेली 1 महिन्यापूर्वी की मला इथे रूम मिळेल का, तर मला नाही म्हणून सांगितलेलं, अवेलेबल नाही आहेत. कारण हा जत्रोत्सवाचा जो काळ असतो 7 दिवसाचा, यामध्ये इथे खूप लोक येतात आणि ही रूम 2-3 महिने आधी बुक होते, त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागतो. हां, जर तुम्ही या जत्रोत्सवाच्या व्यतिरिक्त कुठल्याही दिवशी आलात तर तुम्हाला मिळते, तेही तुम्हाला इन्फॉर्म करावं लागतं. मंगेशी देवस्थानच्या मेलवर तुम्हाला एक ईमेल टाकावा लागतो की मी इथे इथे या कालावधीसाठी राहायला येणार आहे, तुम्हाला ही रूम हवी. इथे AC non-AC दोन्ही रूम्स अवेलेबल आहेत, परंतु या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये माघ पौर्णिमेच्या जवळपास तुम्हाला रूम मिळणं अशक्य असतं. पण माझी मैत्रीण इथे एक आहे, उर्वी रानडे म्हणून, तिचं हे माहेर आहे मंगेशी आणि तिचे वडील मंगेशाची बरेच वर्ष तिचं घराणं सेवा करत आलेलं आहे, इथली मंगेशाची पूजा करतात, तर तिच्यामुळे मला ही रूम अवेलेबल झाली. सो थँक्यू सो मच उर्वी, तिचा भाऊ सोहम, मंदार दादा, थँक्यू सो मच. तर आम्ही इथे फ्रेश होऊ, त्यानंतर मंदिरातलं दर्शन घेऊ, थोडं नाश्ता करू आणि थोडा वेळ झोपू. आणि त्यानंतरचा असा प्रोग्राम आहे की जवळपासची जी मंदिरं आहेत की बांदिवड्याची महालक्ष्मी आणि कवड्याची शांतादुर्गा, इथे आम्हाला दर्शनाला जायचं आहे. तर आम्ही एक हे दुपारच्या 2-4 या सत्रामध्ये करायचा विचार केलेला आहे, तरी बघू कशा पद्धतीने होत आहे. पूर्वीच्या घरी आता नाश्ता झाला आहे आणि आता आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो आहे. पोर्तुगीज लोकांच्या बाटाबाटीच्या काळात तिथल्या महाजन वर्गाने मंगेश मूर्ती यांना घेऊन होडीत घालून अंतरुज महालात पलायन केले व प्रियोळ गावात मंगेशाची पुनःस्थापना केली. श्री मंगेशाचे लिंग सुंदर असून आसनस्थ चेहरा शांत आणि दयार्द आहे. हे स्थानही अत्यंत रमणीय असून देवालयाच्या प्रवेशद्वाराजवळच मुख्य रस्त्यांपर्यंत दुतर्फा नारळीच्या रांगा आहेत. प्रवेशद्वारापासून प्राकाराच्या दरवाजापर्यंत दोन्ही बाजूंना कठडा बांधून पाखाडी रस्ता केलेला आहे. प्राकाराच्या पूर्वेकडे उंच तट आहे. तटावर मधोमध चौघड्याची दुमजली इमारत बांधलेली आहे. या तटाच्या पूर्वेला तलाव असून त्यात मध्यभागी तुळशी वृंदावन आहे. 3 बाजूंनी दुमजली अग्रशाळा, मधोमध मंगेशाचे देऊळ बसलेले आहे. समोर उंच दीपस्तंभ आहे. देवालयाच्या गाभाऱ्यात मुख्य स्थानी मंगेश, पुढे चौकारावर नंदिकेश्वर, त्याच्याजवळ ग्रामपुरुष देवशर्मा आणि डावीकडे भगवतीची मूर्ती आहे. याच प्राकारात मुळकेश्वर, लक्ष्मीनारायण, सूर्य, सातेरी, काळभैरव इत्यादी दैवते आहेत. मित्रांनो, हे माझ्या मागे 2 रथ तुम्हाला दिसत असतील, तर यातला हा जो आहे तो खोरला रथ आहे आणि हा इकडचा जो आहे तो धाकटा रथ आहे. आणि याच्यापैकी जो धाकटा रथ आहे तो आज सकाळी फिरवला गेला मंदिराच्या प्रांगणात, आणि जो खोरला रथ आहे तो उद्या पहाटे 4 वाजता रथोत्सव असेल त्याच्यामध्ये फिरवला जाईल. तर आपण तो बघणार आहोत सोहळा 4:30. तर आता याच्यावर नक्षीकाम वगैरे सुरू आहे, हार लावणं सुरू आहे, बरीच लोक इथे आहेत बघा. पौराणिक कथेनुसार एकदा भोलेनाथ आणि माता पार्वती कैलास पर्वतावर द्यूत खेळत होते. शिवजी सतत पराभूत होत असताना शेवटच्या डावात त्यांनी हिमालय पणाला लावले आणि तेही गमावले. खेळातील पराभवामुळे त्यांना हिमालयातील घर सोडावे लागले. त्यांनी दक्षिणेकडे चालण्यास सुरुवात केली आणि सह्याद्रीचा डोंगर ओलांडून कुशास्थली म्हणजेच सध्याचं कार्तिलम गाठले, जेथे त्यांचे खास भक्त लोपेश यांनी त्यांना त्याच ठिकाणी राहण्याची विनंती केली. आख्यायिकेनुसार देवी पार्वतीने हिमालय सोडले आणि भगवान शिवच्या शोधात भटकंतीला सुरुवात केली. दाट जंगलातून जात असताना अचानक तिच्यासमोर एक मोठा वाघ आला. तो वाघ पाहून ती खूप घाबरली. तसेच नंतर तिने स्वतःचे रक्षण करण्यासाठी शिवाने शिकवलेला रक्षामंत्र म्हणण्यास सुरुवात केली. असे म्हणतात की भीतीमुळे देवीने हे गिरीशा ममत्राही
ऐवजी हे त्राही माम गिरीशा म्हणजे चुकीच्या मंत्राचा जप केला. मग स्वतः वाघाचे रूप धारण करणारे भोलेनाथ त्वरित त्याच्या मूळ स्वरूपात प्रकट झाले. भोलेनाथ यांना समोर पाहून माता पार्वतीने त्यांना खास विनंती केली. देवी म्हणाली की भगवान शिव यांनी त्यांच्या नावाने मम गिरीशा समाविष्ट केले पाहिजे, ज्याप्रमाणे त्यांना ओळखले जाते व त्यांची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की तेव्हापासूनच या विशिष्ट ठिकाणी मम गिरीशाचे एक लहान रूप मांगिरीश आणि मंगेश या नावाने शिवाची पूजा केली जात असे. दर्शन खूप छानरीत्या झालेलं आहे आणि जेवणही छान झालं आहे. ॲक्च्युली मांगिरीश मठामध्ये गर्दी होती, पण 10 मिनिटात आम्ही म्हणजे जेवण करायला बसलो 10 मिनिटात, एवढीच रांग होती. आणि त्यानंतर आम्ही दर्शन ज्यावेळी घेतलं त्यावेळी रांग अजिबात नव्हती, कारण बरीच लोकं जेवायला गेली त्यामुळे रांग कमी होती. सो त्यावेळेत आम्ही दर्शन घेतलं आणि अगदी छानरीत्या दर्शन झालं. सो खूप सुंदर वाटते, आता छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. सो आता मी इथून थोडा एक तास विश्रांती घेऊन नंतर महालक्ष्मी आणि शांतादुर्गा म्हणजे बांदिवडी आणि गवळ्याला आम्ही जाणार आहोत. मित्रांनो, महालक्ष्मी मंदिराला पोहोचलो आहे. थोडं कन्फ्युजन झालं ट्रान्सपोर्ट रिलेटेड, त्यामुळे आम्ही पोंड्यातल्या ज्या ठिकाणून या गाड्या सुटत नाही तिथे उतरलेलो, त्यामुळे बराच वेळ गेला, अर्धा तास. स्वतः महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात आहे. इथे बांदिवड्याला राहण्याचीही व्यवस्था आहे, इथे भक्तनिवास आहेत आणि खूप शांततापूर्वक असं वातावरण आहे, कुठेही घाई गर्दी नाही अजिबात, त्यामुळे इथे यायला कधी प्रसन्न वाटतं. हे जे महालक्ष्मी मंदिराच्या समोरचंच हॉटेल आहे ना, हॉटेल महालक्ष्मी, इथे सुंदर भजीपाव आणि उसळ मिळते. आणि इथे मला आल्यानंतर सिद्धिदाताची आठवण आली. सो कारण सिद्धिदाताला खूप आवडतो आणि आज हे दुकान बंद असल्यामुळे आम्ही इथे काही खाऊ शकत नाही, तर मला खूप भूक लागलेली आणि आत्ता हा पॉईंट होता माझ्यासाठी आता खायला. मंडळी, इथे मी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ उभा आहे, परंतु मला काहीच ट्रान्सपोर्ट मिळत नाही इथे, इव्हन टॅक्सीज पण थांबवत नाही आहेत. सो गाडी येईल अशी अपेक्षा करतो आणि त्यामुळे शांतादुर्गा मे बी कॅन्सल करावं लागेल. पुढच्या वेळी येऊ, त्यावेळी मी शांतादुर्गा ब्लॉगमध्ये कव्हर करेन शांतादुर्गा मंदिर. पण आत्ता कसं होतं की मी एक दिवस पण नाही, 24 तास पण नाही आहे गोव्यामध्ये, त्यामुळे एका दिवसात कसं एक्सप्लोअर करायचं सगळं, आणि त्यात जत्रा महत्त्वाची आहे, त्यामुळे आता आम्ही परत मंगेशीला जातो आहे. सो इथे गाडीची वाट बघत बसलो. मला गोव्याचा पब्लिक ट्रान्सपोर्ट इतका नाही आवडला, कारण मुंबईच्या माणसाला जी सवय असते ना की चला उठा लोकल ट्रेन पकडा आणि सुरू करा आपला प्रवास, तसं इथे जाणवत नाही, त्यामुळे ती सवय लागली ना, सो सुटत नाही आहे. चलो, बाकी सगळ्यासाठी गोवा बेस्ट आहे. मंडळी, जत्रेत फिरतोय आता आणि खूप दुकानं आहेत. सो पण खाण्याचा मूड नसल्यामुळे आज जास्त खाणं नाही झालं जत्रेमध्ये जसं होतं. सो हे मागे मंदिर आहे आणि समोर खूप दुकानं आहेत खरी. सो दाखवेन मी तुम्हाला एक एक. तर पहिल्या दिवसाचा व्हिडिओ मी आत्ता इथे संपवतोय. उद्याच्या दिवशी आपण मंगेशी रथोत्सव पाहू. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.